नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। वेगवेगळे दिवस जगभर साजरे केले जातात किंवा काही काही वेळेला सप्ताह जगभर साजरे केले जातात आणि ते करण्यामागे खूप महत्त्वाचं असं कारण असतं। आता सुद्धा एक महत्त्वाचा सप्ताह सुरू आहे जगभर आणि तो म्हणजे जागतिक स्तनपान सप्ताह सुरू आहे। बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याच्या आईचं दूध। ते का महत्त्वाचं असतं, त्याची एक काही पद्धत असते का जी प्रॉपर आपण नीट पाळली तर मुलासाठी किंवा आईसाठी त्याचे फायदे होतात, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण त्याचं पालन केलं पाहिजे, त्याबद्दलचे काही समज गैरसमज आहेत का, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत। आजचा आपला विषय आहे जागतिक स्तरावर आपण प्रामुख्याने बोलणार आहोत आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर रुची ठाकूर। नमस्कार, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते। मॅडम प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ ससून हॉस्पिटलमध्ये आहेतच, पण त्याबरोबरीने सहयोगी प्राध्यापिका म्हणून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयाच्या सहयोगी प्राध्यापिका म्हणून बीजे मेडिकल कॉलेजमध्ये त्या कार्यरत आहेत। तुमच्या मनात काही प्रश्न असतील या संदर्भात, तुम्हाला सुद्धा काही विचारायचं असेल तर तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 2498-0850 022 STD कोड आहे। मोबाईलच्या माध्यमातून जर फोन कॉल करणार असाल तेव्हा सुद्धा तुम्ही हा 022 STD कोड जरूर फिरवायचा आहे। फोन कराल तेव्हा काही गोष्टींची आपण जी नेहमीच काळजी घेतो, एक तर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचा आवाज इथपर्यंत नीट पोहोचेल। मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर कुठेतरी अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहात जिथे नेटवर्क अगदी उत्तम पद्धतीने येईल, म्हणजे तुमचा आवाज कट होणार नाहीत। आणि आजच्या विषयाशी संबंधित जो प्रश्न विचारलेत तर चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे। पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते। पहिलाच प्रश्न, जागतिक स्तरावर हा सप्ताह स्तनपान सप्ताह म्हणून का साजरा केला जातो, काय सांगाल त्याच्यासाठी? 1 ते 7 ऑगस्ट हे पूर्ण अख्खे जगात जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो। याचं मुख्य कारण हा आहे की WHO, युनिसेफ, वाबा म्हणून जे आंतरराष्ट्रीय प्रमुख संस्थान आहेत त्यांना असं जाणवलं की दुर्दैवाने स्तनपान दुर्लक्षित होतोय। अच्छा, तर मातांना प्रोत्साहित करण्याबद्दल एक उद्देश हा होता। दुसरा उद्देश हा होता की जागतिक सांस्कृतिक स्तनपान संस्कृती पुनर्निर्मित व्हावी यासाठी आपण हा सप्ताह साजरा करतो। म्हणजे भारतामध्ये आपल्या परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, पण जेव्हा आपण जगाचा विचार करतो तेव्हा याला प्रोत्साहन अधिकाधिक मिळणं फार गरजेचं होत चाललेलं आहे, म्हणून हा जगभर साजरा केला जातो। 120 देशांमध्ये हा साजरा केला जातो आणि प्रत्येक वर्षी याची थीम वेगळी वेगळी असते। गेले 25 वर्षापासून हा सप्ताह साजरा केला जातो। ह्या सगळ्याबद्दल बोलत असताना सगळ्यात दुसरा महत्वाचा प्रश्न असा ठरतो की आईच्या दुधाचं एवढं महत्व का आहे? आईचं जे दूध आहे तो एक परिपूर्ण अन्न आहे। अच्छा, आणि त्याचे फायदे आईसाठी पण आहे आणि बाळासाठी पण आहे। हा जसं गायाचे वासरूसाठी गाईचं दूध असतो तसंच मानवी बाळासाठी आईचं दूध असतो। इट इज इररिप्रेसिबल, दॅट इज व्हॉट वी कॅन से। त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही। आपण फॉर्म्युले दुधानी आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे देऊ शकतो, पण जे रोग प्रतिकारक शक्ती आहे ते फक्त आईचे दुधात असते आणि ती फक्त आईच्या दुधातूनच बाळाला जाऊ शकते आणि मग ते संपूर्ण आयुष्यभर त्याच्या बरोबर हो, जे आईच्या दुधात मिळणारी रोग प्रतिकारक शक्ती, न्यूमोनिया, अतिसार, बाकी एलर्जिक डिसऑर्डर्स हे सगळ्यापासून त्याला इम्युनिटी देते। अच्छा, बाळासाठी फायदे तुम्ही आता म्हणालात की बाळासाठी सुद्धा फायदे आहेत आणि आईसाठी सुद्धा फायदे आहेत। बाळासाठी असे मुख्य फायदे कोणते कोणते? एक तर रोगप्रतिकारक शक्ती तर आहेच, पण त्याबरोबरीने आणखीन कोणते कोणते फायदे? हा एक न्यूट्रिशनली कम्प्लीट दूध आहे, कम्प्लीट न्यूट्रिशन आहे बाळासाठी। याच्यात भरपूर बायो ऍक्टिव्ह हे असतात, ऍक्टिव्हेंट्स असतात, त्याच्यामुळे जेवढं बाळाला दूध पाहिजे तेवढंच मिळतो। अच्छा, फॉर एक्झाम्पल बाळंतपण नंतर जे चीक येत असतो किंवा कोलेस्ट्रॉल येतो त्याच्यात IgA
विटॅमिन ए हे सगळे सत्व असतात जे बाळाला त्यावेळी गरजेचे असतात. जसं जसं बाळाची वय वाढते तसं तसं हा दुधाची कॉन्स्टिट्युएन्सी चेंज होते आणि ती इंडिव्हिज्युअलाइज बाळासाठी चेंज होते. म्हणजे जसं जसं मूल मोठं होतं तसं तसं दूध सुद्धा बदलत जातं. हो तर हे सगळ्यात महत्वाचं बाळासाठी अकॉर्डिंग टू द बाळाची जी नीड आहे त्याप्रमाणे दुधाचं सत्व बदलत असतात. आणि मग आईसाठी ह्याचे कोणते कोणते फायदे? आईसाठी पण याचे खूप फायदे आहेत. रक्तस्राव कमी होतो, वार पडण्यात मदत होते. जे गर्भाशयाचा अंकुचन आहे तो जलद गतीने होतो. याशिवाय आईची शक्ती वाचते, पैसे वाचतात. अजून आईचं जे बांधा आहे जे गरोदरपणे जे वेट गेन झालेला असतो तो वेट लॉस होऊन बांधा पूर्ववत होतो. अच्छा, मला वाटतं हाच समज आणि जगभरात करेक्ट उलट्या पद्धतीने घेतला जातो का काही प्रमाणात? की काही वेळेला असं म्हटलं जातं की मे बी ब्रेस्ट फिडिंगने आमचा बांधा जाण्याची शक्यता आहे वगैरे. ब्रेस्ट फिडिंगने उलट जे वेट गेन झालेला आहे प्रेग्नन्सीमध्ये ते वेट लॉस होण्यासाठी खूप मदत होते. कारण यावेळी आई एक्स्ट्रा कॅलरीज यूज करत असते. अच्छा, 500 किलो कॅलरीज पर डे एक्स्ट्रा आई यूज करते जेव्हा ती दूध पाजत असते. तर यांनी वेट लॉसची शक्यता जास्त वाढते. इमोशनल बॉन्डिंग पण होतं, त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर सविस्तर बोलणार आहोतच. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मग असा होतो की स्तनपानाला सुरुवात कधी करायची आणि कितव्या वर्षापर्यंत किंवा किती महिन्यांपर्यंत स्तनपान करता येऊ शकतं? आपण स्तनपान लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे. हा खूपच महत्वाची गोष्ट आहे. कारण मी तुम्हाला एक इमेज दाखवते. या इमेज प्रमाणे आपण बघू शकतोय. या इमेज प्रमाणे ओके हा ऑक्सिटोसिन म्हणून जसं आई बाळाला स्तनाला लावते तसंच ऑक्सिटोसिन म्हणून एक हॉर्मोन सिक्रीट होतो. अच्छा, आणि हा हॉर्मोन हा ब्रेस्ट मधनं मिल्कला लेट डाऊन करतो. याला आपण लेट डाऊन रिफ्लेक्स म्हणतो. आणि यानी एकदा ब्रेस्ट फीडिंग इनिशिएट झाली किंवा सुरू झाली तर परत परत बाळाला पाजण्याने दुधाचं प्रमाण आणि ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यूड राहते. तर यासाठी जेवढे लवकर आपण ब्रेस्ट फीडिंग सुरू करू शकतो तेवढे लवकर स्तनपान सुरू करायलाच पाहिजे. म्हणजे जन्मल्याच्या किती तास? अर्ध्या तासात. ओके. सीझरचा पेशंट असेल तर 4 ते 6 तासात जसंच एनेस्थिजिया किंवा बूलचं इफेक्ट गेलं की आई सुरू करू शकते. आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मातांचे आपल्या मुलांना स्तनपान हे जीवामृत असे म्हणत आलो आहे. अशा प्रसंगी मातांनी आपल्या मुलांना चांगले पोषक दूध घेण्यासाठी आहाराला किती महत्व आहे, कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा म्हणजे हे दूध निश्चितपणे जीवनात मुलांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते? धन्यवाद. सर, खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. न्यूट्रिशनली कम्प्लीट किंवा बॅलन्स्ड डाएट खूप महत्वाची आहे आईसाठी. याच्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट सगळ्यांचं एक बॅलन्स्ड इक्वेशन पाहिजे. त्याशिवाय आईनी जे आपले भारतीय पारंपरिक गोष्टी आहेत जसं मेथी, हळीप, कडधान्य, बिंकाचे लाडू, तृणधान्य आणि जे सीझनल फ्रुट्स असतात हे सगळे व्यवस्थित घ्यायला पाहिजे आणि चांगले प्रमाणात घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की हे खावं निश्चितपणे आणि हे खाऊ नको, थंड पडेल बाळासाठी, थंड पडेल बाळासाठी, उष्ण पडेल, अशा अनेक गोष्टी बोलल्या जातात. हो, पारंपरिक गोष्टी बोलल्या जातात पण यांचं एवढं महत्व नाही आहे. अच्छा, लिंबू खाऊ शकता, केळी खाऊ शकता, हे सगळे गोष्टी खाऊ शकता. दुधानी दूध वाढत नाही बरोबर, पण एक बॅलन्स डाएटनी नक्की दूध वाढतो. तर जे नॉर्मल बॅलन्स डाएट आहे, हिरवे पालेभाजी, अंडी खात असाल तर अंडी, सूप, हे सगळं घ्यायला पाहिजे. अतिरेक पण चालू, हा नॉनव्हेज पण चालू शकतो. अतिरेक कुठलेही गोष्टीचं नाही. आताची लाईफस्टाईल, थोडासा वेगळा प्रश्न विचारते ह्या आहाराशी संबंधित, की आताची लाईफस्टाईल इतकी वेगळी झाली की आपल्याकडे हल्ली पॅक्ड फूड असतात, कॅन्ड फूड असतात, तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? की ते टाळलं तर चालेल का? ते खायला हरकत नाही काय सांग? नाही, कॅन्ड फूड आणि जे
टॅन टिंड फूड असतो ते शक्यतो टाळावं, कारण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह ची मात्रा खूप जास्त असते आणि हे बाळांसाठी हानिकारक असू शकत. बर, आपल्याला एक फोन आलाय, फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की कमी शिकलेल्या किंवा नवसाक्षर आदिवासी भागातील किंवा झोपडपट्टी वसाहत असो कामगार वसाहतील महिला या स्तनपान विषयावर शंका विचारण्यासाठी संकोच पावतात. त्यांना संकोच असतो की कसं काय आपल्याला मार्गदर्शन मिळणार आणि कसं होणार. शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाविषयी ते अनभिज्ञ असतात, पण त्यातनं काही चुकीच्याही गोष्टी होऊ शकतात स्तनपानाविषयी. तर याबद्दल आपण काय सांगाल मॅडम? धन्यवाद. ज्यांना याबद्दलची पूर्ण माहिती नसते त्यांच्याबद्दल. हो, ज्या बायांना याच्याबद्दल माहिती नसते, आजकाल तर 80% डिलिव्हरीज इन्स्टिट्यूशन्स किंवा हॉस्पिटलमध्ये असतो असतात, त्यावेळी जे त्यांचे स्त्री रोग किंवा प्रसूती तज्ज्ञ आहे त्याचवेळी त्यांनी या बायकांशी खूप व्यवस्थित संवाद साधायला पाहिजे. त्यांना समजून सांगायला पाहिजे की ही पद्धत करेक्ट आहे, हे खाणे, हे नाही खाणे, किती किती दोन दोन तासांनी दूध पाजणे, दुधाचे बाळासाठी आणि आईसाठी लाभ काय, हे सगळं स्त्री रोग किंवा प्रसूती रोग तज्ञ जे डिलिव्हरी कंडक्ट करत आहेत किंवा बालेवाडी वगैरे जे अंगणवाडी वर्कर्स आहे त्यांनी हे गोष्ट नक्की गरोदरपणेच त्यांच्याशी बोलायला पाहिजे. आता ह्या सगळ्यामध्ये प्रॉपर पद्धत कोणती असते किंवा अशा प्रकारच्या ज्या सगळ्या स्त्री असतात, मुळात बऱ्याचदा असं होतं की डिलिव्हरी नंतर आई सुद्धा पहिल्यांदा काही होत असतात, नाही का? त्यामुळे सगळंच सगळ्यांसाठी नवीन असतं, तर त्याच्याशी कशा पद्धतीने आपण जुळवून घ्यायचं असतं या सगळ्याबद्दल आपण बोलूया. आपण एकंदरीतच याचं महत्व आईसाठी कसं असतं, बाळासाठी कसं असतं ह्याच्याबद्दल बोललो. कधी सुरू करायचं, किती महिन्यांपर्यंत हे कंटिन्यू करता येऊ शकतं, काय सांगाल? WHO आणि जे बाकीचे संस्थान आहेत त्यांनी जे रिकमेंड केलंय त्याप्रमाणे कमीत कमी 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचे दूधची गरज असते. यावेळी वरचं पाणी, मध, घुट्टी, दुसरं काहीही पाजू नये. 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध पूरक असतो बाळासाठी. त्याच्या पुढे 1 वर्ष 2 वर्ष पर्यंत बाळाला आई दूध पाजू शकते. पण 6 महिने म्हणजे दिलंच पाहिजे. हो, 6 महिने दूध दिलं आणि फक्त दूधच दिलं पाहिजे. आपण मगाशी ब्रेकला जाण्यापूर्वी म्हणत असतो की बऱ्याचदा पहिल्यांदा आई होत असते बाई, तेव्हा सगळ्या गोष्टींमध्ये थोडीशी ती भांबावून गेलेली असते, तिच्यासाठी सुद्धा सगळं नवीन असतं. मग स्तनपानाची प्रॉपर पद्धत कोणती जेणेकरून बाळासाठी सुद्धा ते उत्तम ठरेल आणि आईला सुद्धा त्याचा त्रास होत नाही, कारण मग काही काही वेळेला पाठ दुखते, चिडचिड्या होतात त्या, तर ह्या सगळ्यासाठी काय केलं पाहिजे त्याने? जसं बाळासाठी हा नवीन आहे जसं तुम्ही सांगितलं, तसंच आईसाठी पण ही गोष्ट नवीन असते. त्यामुळे आईनी एकदम कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बाळाला पाजायला पाहिजे. मान आणि पाठला सपोर्ट घेऊन मांडी घालून बाळाला पॅरेलल ठेवायचं आणि बाळाचं तोंड आईच्या स्तनाकडे असायला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, बाळाला आपले कोपरावर डोकं कोपऱ्यावर ठेवायचं आणि बाळाच्या पाठीला आपल्या हाताचं सपोर्ट द्यायचं. अच्छा. त्याने बाळ कम्फर्टेबल होतो, आई पण कम्फर्टेबल होते. आणि दुसरी गोष्ट ही की निप्पल आणि त्याच्या खालसा जे भाग आहे ज्याला आपण एरिओला म्हणतो तो मॅक्सिमम बाळाचे तोंडात जायला पाहिजे, यानी व्हॅक्युम क्रिएट होतो आणि सोर निप्पल्स जे आपण म्हणतो किंवा निप्पल्सला जे चीर पडते ही पडत नाही आणि बाळ कमी एफर्ट करून खूप जास्त दूध घेऊ शकतो. आणि ती जर प्रॉपर पद्धत असेल तर मग सतत काही काही वेळेला असंही होतं की सतत मग आयांना ते स्तनपान करावं लागतं, कारण मग बाळाचं पोट भरलेलं नसतं किंवा असं. तर ह्या पद्धतीमुळे पण होऊ शकतं की या पद्धतीने हे गोष्टी प्रिव्हेंट होतात. आणि दुसरी गोष्ट ही आहे की बाळाला पाजल्यानंतर ढेकर नेहमी द्यावी, कारण बाळ तोंड मोठा करून निप्पल धरतो आणि त्यावेळी हवा जायची शक्यता भरपूर असते. तर ढेकर नेहमी द्यावी आणि उलटी होत नाही, नंतर बाळाला पोटात दुखत नाही. ओके, आपल्याला एक फोन आहे. सुप्रिया कदम आपल्याशी बोलतात मुंबईहून. नमस्कार. हॅलो. बोला. मी सुप्रिया कदम बोलते. मी आता प्रेग्नंट आहे 4 महिन्यांची.
सर मला असं विचारायचं आहे की ब्रेस्ट आफ्टर डिलिव्हरी ब्रेस्ट मिल्क इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे त्याची ते भरपूर प्रमाणात यावं तर मी आतापासून काय काळजी घ्यावी? आतापासनं तुम्ही मेंटली ब्रेस्ट फीडिंगला प्रिपेअर्ड असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही तुमचे स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासणीसाठी जाता त्यावेळी त्यांच्याकडनं तुम्ही ब्रेस्ट तपासणी पण करून घ्या. इन्व्हर्टेड निप्पल किंवा असलं काही आजार असलं तर त्याची काळजी आत्ताच आपल्याला घेता येईल. आपला आहार व्यवस्थित ठेवा आणि डिलिव्हरी नंतर लवकरात लवकर ब्रेस्ट फीडिंग सुरू करा. तुम्ही आता खूप महत्वाचा मुद्दा मांडलात की स्वतःची सुद्धा मानसिक तयारी करणं फार गरजेचं आहे की आता मला पुढले 6 महिने आफ्टर डिलिव्हरी हे ब्रेस्ट फीडिंग करायचं आहे. हो, आणि त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या स्वतःहून. एकंदरीत आता हे सगळं बोलत असताना की पुढला मुद्दा असा येतो की मग वातावरण कसं असलं पाहिजे ब्रेस्ट फीडिंग करताना, कारण अशी मानसिक तयारी केली आपण पण अजूनही आपल्याकडे उघडपणे ब्रेस्ट फीडिंग करायला अजून तसं थोडस गांगरून जातात महिला सगळ्या, कसं वातावरण असलं पाहिजे? नाही, प्रायव्हसी खूपच महत्वाची आहे जेव्हा आई बाळाला ब्रेस्ट फीड करत असते. त्याशिवाय टीव्ही बघत बघत ब्रेस्ट फीड करणे, फोनवर आजकाल बोलता बोलता ब्रेस्ट फीड करणे किंवा पुस्तक वाचता वाचता फीडिंग करणे टाळावं. ही अशी वेळ आहे ज्यावेळी आई आणि बाळांमध्ये इमोशनल बॉन्डिंग होते, एक प्रेमळ नातं बनतो. तर हा नाता आपण जपावं आणि पूर्ण वेळ बाळाकडे लक्ष द्यावं. तुम्हाला हळूहळू कळायला लागणार की बाळाचं पोट भरलंय की नाही किंवा बाळाला अजून काही दुसरी गरज आहे का, तर ही वेळ तुम्ही पूर्ण बाळासाठी द्यावं असं माझं मत आहे. म्हणजे निरीक्षण सुद्धा त्या निमित्ताने बाळाचं होतं की कुठे काही लागलंय का किंवा काय नख बिख वाढलेत का, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष. एक असं सुद्धा आहे की अशा वेळेला जर संगीत ऐकलं, म्हणजे टीव्ही बघायचं नाही, वाचन करायचं नाही, मोबाईलवर बोलायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण म्युझिक जर आपण ते ऐकत असलो तर त्याचा फायदा होतो का ते पण आपण टाळावं, काय सांगाल? ज्या म्युझिकनी आई रिलॅक्स होते किंवा कामिंग इफेक्ट होतो आईवर, असं म्युझिक ऐकायला हरकत नाही, ते नेहमी ऐकू शकतात, ते उलट त्याची मदत होईल. या सगळ्यामध्ये घरच्यांचा काय सपोर्ट स्त्रीला मिळणं, घरच्यांचं पतीचं सासूचं किंवा तुम्ही आईकडे असणार तर तिथे सगळ्यांचा सपोर्ट, इवन वर्कप्लेसचे लोकांचा सपोर्ट खूपच जास्त गरजेचं आहे. आईला वेळ द्या बाळाला दूध पाजायला, तिच्या आहाराकडे लक्ष ठेवा आणि घरात एकंदरीत जे इमोशनल एन्व्हायरमेंट आहे तो हेल्दी ठेवा. बरोबर, आईला स्ट्रेस बाकीची गोष्टी नाही व्हायला पाहिजे. आपण अजून एक तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी आपण फोनच्या माध्यमातून बोलणार आहोत. आणि सुप्रिया कदम यांचा जो प्रश्न होता की 4 महिन्यांच्या त्या गरोदर आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन काय काळजी घेता येऊ शकते, तरी आपण ते डॉक्टर मानसी मेढेकरांना विचारणार आहोत, स्त्री रोग तज्ज्ञ आहेत त्या. नमस्कार मॅडम. गुड आफ्टरनून. सखी सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत करते. आणि स्तनपान सप्ताह सुरू आहे जागतिक स्तरावर, तर ह्या अनुषंगाने आपण आत्ता बोलणार आहोत की प्रेग्नन्सीच्या दरम्यान मातेने कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून नंतरचं स्तनपान उत्तम होईल, योग्य पद्धतीने होईल, कधीपासून काळजी घ्यायची आणि कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? बरोबर. हे बघा, ब्रेस्ट फीडिंग ना, याची तयारी स्त्रियांच्या शरीरात प्रेग्नन्सी मध्येच चालू होते. म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान हॉर्मोनल चेंजेस होतात ज्या आपल्या शरीराला स्तनपानासाठी तयार करतात आणि या चेंजेसला व्यवस्थित रूपे झाले पाहिजे त्याच्यासाठी काही काळजी घेणं आवश्यक आहे. साधारण प्रेग्नन्सीमध्ये आम्ही म्हणतो 3 स्टेजेस असतात. पहिलं म्हणजे आईचा आहार, दुसरं म्हणजे बाळाचा आहार आणि वाढ, आणि तिसरं म्हणजे स्तनपान. जर पहिल्या दोन्ही स्टेजेसला काय प्रॉब्लेम आला तर तिसऱ्या स्टेजला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आईच्या आहार हे पहिलं स्टेज आणि ते सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे बॅलन्स्ड डाएट पाहिजे. आहारात मल्टीग्रेन म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, भाज्या, पालेभाज्या, सॅलड, फळ, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स, दूध, दुधाचे पदार्थ हे सगळं इन्क्लूड झालेलं पाहिजे. आणि अवॉइड करणं म्हणजे एरेटेड ड्रिंक्स आपण म्हणतो, पेप्सी, कोला, याच्यात एम्प्टी कॅलरीज असतात आणि काही न्यूट्रिशन मिळत नाही. पॅकेज फूड्स, बाहेरचं खाणं, आणि आवश्यक आहे की स्मोकिंग किंवा तंबाखूची सवय असेल तर ते कम्प्लिटली बंद करायला पाहिजे.
इवन अल्कोहोल दारू प्यायची सवय असेल ओकेशनल ड्रिंकिंग ते पण कम्प्लिटली बंद करायला पाहिजे. तर आहार एक हे इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्याशिवाय प्रेग्नन्सीच्या दरम्यान मानसिक तयारी मेंटल प्रिपरेशन गरजेचं आहे. म्हणजे डिलिव्हरी आणि ब्रेस्ट फीडिंग याच्यात स्त्रीच्या शरीरावर शारीरिक आणि मानसिक तणाव पडतो. तर एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड थ्रू आउट प्रेग्नन्सी. काय काय स्त्रियांना खूप घाबरतात, ती घाबर न त्यांना कंटिन्यूअस ते स्ट्रेस देतो. किंवा घरी कुठचाही प्रकारचा स्ट्रेस असेल, फॅमिली सपोर्ट इम्पॉर्टंट आहे आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, ते तर हे दोन्ही असलं तर मग सोपं पडतं. आणि तिसरं म्हणजे कधी कधी ना स्वतःची ब्रेस्ट चेक करून घ्यावी. निप्पल जे आपण म्हणतो स्तनाग्र, ते कधी कधी आतमध्ये असतं, त्याला इन्व्हर्टेड निप्पल म्हणतात. जर असं असेल तर ब्रेस्ट फिडिंगला डिफिकल्टी होऊ शकते. तर ते असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरशी याबाबतीत संवाद करून कन्सल्टेशन करून त्याची ट्रीटमेंट करावी. ही ट्रीटमेंट साधारण कोणत्या महिन्यामध्ये करता येऊ शकते डॉक्टर? प्रेग्नन्सीच्या बिगिनिंग पासून चालू करायला पाहिजे. याचे ग्रेड्स असतात, ते तुम्हाला डॉक्टरला बघूनच ठरवायला लागेल. साधारण थोडेसे एक्सरसाइजनी ते पुल आउट होऊ शकतं. कधी कधी एक मायनर सर्जरी सारखं लागू शकतं, पण ते तुमच्या डॉक्टराशी बोलून ते प्रयत्न करून एक स्टेज बाय स्टेज जायला लागतं त्याला. म्हणजे आपण सेफली असं म्हणू शकतो की जर काही प्रॉब्लेम आपल्याला वाटला तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन त्याची पूर्ण खात्री करून घ्यायची आणि मग त्याच्यावरचे जे काही उपाय करायचे आहेत ते करून घ्यायचे. स्वतः काहीही करायचं नाही. सगळ्या आणि डाएट फक्त स्वतः नीट घ्यायचं. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच आमच्याशी जोडले गेल्याबद्दल आणि इतकी छान माहिती तुम्ही दिली. थँक्यू व्हेरी मच. खूप वेगवेगळ्या प्रकारचे समज गैरसमज आहेत डॉक्टर ठाकूर, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक जे खूप कॉमन गैरसमज आहे हा आहे की पहिले 2-3 दिवसाचं जे चीक आहे ते टाकून द्यायला पाहिजे किंवा ते पाजायला नाही पाहिजे. हा खूपच गलत समज आहे. आणि इनफॅक्ट चीक सगळ्यात जास्त न्यूट्रिशियस असतो. त्याच्यात खूप जास्त प्रमाणात IgA अँटीबॉडीज असतात. ते रोगप्रतिकारक शक्तीसाठी बाळाच्या खूप महत्वाचे असतात. तर ही एक गैरसमज दूर व्हायलाच पाहिजे. दुसरी गैरसमज ही आहे की शहद किंवा मध किंवा पाणी किंवा घुट्टी द्यावं स्तनपान करायच्या अगोदर. तर असं काहीही करू नका, यांनी अतिसार व्हायची शक्यता वाढते. कारण बाळाला मला वाटतं ते पचवायचं त्याच्याकडे ती तयारीच नसते. अजून एक गैरसमज जे आहे ती आहे की बिन मिठाचं जेवण दिलं जातो खूप जाग्यावर, किंवा भात खाऊ नये किंवा चपाती खाऊ नये. तर असं हे गैरसमज पूर्णतः दूर करा. आईला बॅलेन्स्ड डाएटची गरज असते आणि जे ती खात असते ते तिला पूर्णपणे आपल्याला द्यायला पाहिजे. कॅल्शियम आणि आयरन त्याच्यात जास्त मात्रेत असायला पाहिजे कारण तिची गरज वाढलेली असते. हिरवे पालेभाजी, दूध, याच्याबद्दल आपण अगोदर पण चर्चा केली, हे सगळं द्यायला पाहिजे. तुम्ही आता वेळेपर्यंत सुद्धा म्हणत होता की किती वेळ स्तनपान एका वेळेला केलं पाहिजे? एका वेळेला स्तनपान कमीत कमी 15-20 मिनिटं व्हायला पाहिजे. आणि एक स्तनावर लावल्यानंतर परत इमिजिएटली दुसऱ्या स्तनावर शिफ्ट करू नका. कारण जे स्तनाचं मिल्क असतो त्याच्यात फोर मिल्क म्हणून एक गोष्ट असते. त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतो आणि यांनी बाळाची तान भागते. त्याच्यानंतर हाइंड मिल्क म्हणून जे कंपोनेंट असतो दुधाचं, त्यांनी बाळाची भूक भागते. हो, तर हे पूर्ण एक प्रक्रिया एक स्तनावर कम्प्लीट झाल्यानंतरच दुसऱ्या स्तनावर बाळाला शिफ्ट करा. आणि हे प्रक्रिया पूर्ण व्हायला कमीच कमी 15-20 मिनिटं लागतात. आपल्याकडे अजून एक गोष्ट अशी सांगितली जाते की छोटं मूल ते स्तनपान जेव्हा करत असतं तेव्हा ते जेव्हा रडायला लागतं तेव्हा जुनी जाणती मंडळी असतात ती म्हणतात की नाही नाही रडू दे अजून चांगला रडला भूक आधी झाली पाहिजे तयार पोटात की मग स्तनपान केलं पाहिजे असं खूप ठिकाणी होतं. नाही, बाळाला असं रडू देऊ नका. बाळाचे भूकाचे काही लक्षण आहे, त्याच्यापैकी एक आहे रडणं, दुसरा आहे बाळ आपलं बोट केव्हा हे चुसायला लागतो. तर हे सगळं करत असताना बाळाकडे लक्ष द्या आणि वेळेवर बाळाला पाजा कारण हे त्याची नीड असते.
कोल्हापूरहून एक फोन आहे, सुवर्णा खंडाळे आपल्याशी बोलतात. नमस्कार सुवर्णा. हा मॅडम नमस्कार. बोला. माझी मुलगी आता 7.5 महिन्याची आहे. तर जन्मतास तिचं वेट कमी होत, मग 5 महिन्याची झाल्यानंतर तिचं पोट कसं भरतं हे मला समजत नव्हतं. बर. मग नंतर मी गाईचं वरून दूध थोडस म्हणजे अर्धा चम्मच तिला दिलं, पण तिला उलट्या व्हायला लागल्या रात्रभर. मग त्याच्यानंतर आम्ही तिला डॉक्टर कडे घेऊन गेलो, पण आता मला समजत नाही तिचं पोट कसं भरतं हे, मला मी कसं ओळखून घ्यावं. बर. तिचं जन्म झाला तेव्हा किती वजन होतं तिचं? तिचं फक्त 1.25 किलो वजन होतं. बर बर. ओके, धन्यवाद सुवर्णा. मॅडम सांगते. थँक्यू. ज्या बाळांचं वजन कमी होत असतो त्यांना कमी ओढायची शक्ती असते, तर ही शक्ती भरायला थोडी वेळ द्या त्यांना. निराश होऊ नका, दूध पाजत रहा आणि दूध सोडून दुसरी कुठलीही गोष्ट पाजू नका. आता ती मुलगी 7.5 महिन्याची आहे. 7.5 महिन्याची आणि तुम्हाला हे कळायला पाहिजे की बाळा कसं पोट भरत आहे, पोट भरतंय की नाही. तर बघा बाळाचं वजन वाढतंय की नाही, बाळाचं वजन वाढायला पाहिजे. जे तिचं बर्थ वेट आहे तो डबल व्हायला पाहिजे 6 महिन्यापर्यंत, आणि पुढे वर्षभरापर्यंत ट्रिपल व्हायला पाहिजे बर्थ वेट. ओके. हो. दुसरी गोष्ट, बाळ सू 8 ते 10 वेळ दिवसात करायला पाहिजे, शी व्यवस्थित करायला पाहिजे. हे सगळे गोष्टी होत असणार तर तुमचं बाळाचं पोट भरतोय. त्यांनी स्वतः सांगितलं की जेव्हा गाईचं दूध दिलं तेव्हा ते पचलं नाही, उलट्या जुलाब व्हायला लागले बाळाला. 6 महिनेपर्यंत मी परत रिपीट करते, फक्त आणि फक्त आईचंच दूध पाजत. आपण गैरसमजांबद्दल बोलत होतो, समजांबद्दल बोलत होतो, त्याच्याबद्दल आणखीन तुम्ही काय सांगाल? बऱ्याचदा अनुभवी ज्या स्त्रिया असतात घरातल्या त्या खूप म्हणजे चांगल्यासाठीच सांगत असतात, त्यांच्या भावना खरंच चांगल्या असतात, पण प्रत्येक स्त्री वेगळी असते, प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याप्रमाणे बदलतात समीकरण. हो, काही वेळी असं बघण्यात आलंय की फॅमिलीला कुठल्या प्रकारचं बाळ हवं असेल आणि ते त्यांची आकांक्षा पूर्ण झाली नसेल तर ते थोडं इमोशनल जे एन्व्हायरमेंट आहे तो आईसाठी खूप स्ट्रेसफुल होऊन जातो. अशा वेळी लॅक्टेशनल फेलियरचे चान्सेस वाढून जातात. तर जे बाळ आहे अर्भक आहे त्याच्याकडे आईने पूर्ण लक्ष द्यावं आणि ते आपण स्वीकारायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट ठेवा. बुलढ्याहून फोन आहे. बुलढाण्याहून आपल्याशी प्रज्ञा बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला प्रज्ञा. हा मॅडम, मला तू विचारायचं की मी सलग प्रश्न विचारा प्रज्ञा. हॅलो मॅडम, मला असं विचारायचंय की मी सकाळी 6 ला माझ्या बाळाला सोडून जाते स्कूलमध्ये आणि 1 ला परत येते, हार्डली 2 पर्यंत. तर या पिरियड मध्ये मी बाळाला काय द्यायला पाहिजे? किती महिन्यांचं बाळ आहे तुमचं? 7.5 महिन्यांचं बाळ आहे. ओके मॅडम, या प्रश्नाचं नक्की उत्तर देतील. एकंदरीत वर्किंग वुमेन ज्या असतात त्यांना कामावर जावं लागतं आणि मग अशा वेळेला स्तनपान करायची जर वेळ असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? प्रज्ञाताईंनी जो प्रश्न विचारला त्याला जोडूनच मला असं विचारायचं की एकंदरीत कामावर जाणाऱ्या ज्या स्त्रिया असतात 6 महिन्यांच्या आत जर समजा त्यांचं बाळ असेल तर ते स्तनपानच त्याला एक पर्याय असतो पोट भरण्यासाठी. तर अशा वेळेला त्यांनी काय करायचं? आणि ह्यांचं बाळ 7.5 महिन्यांचं आहे तर त्यांनी असा प्रश्न विचारला की त्यांनी काय केलं पाहिजे? ओके, जे पहिले मी पहिलं उत्तर देते. जे बायकांचे बाळ 6 महिन्याच्या खालचे आहेत तर त्या महिलांनी त्यांना एक दुसरा पर्याय उपलब्ध आहे. ते दूध पिळून एक स्वच्छ स्टीलच्या डब्यात ठेवून जाऊ शकतात. ओके. फ्रीजची सुविधा असेल तर फ्रीजच्या बाहेरच्या कप्प्यामध्ये हे दूध स्टोअर केलं पाहिजे. हा 24 तास हा दूध निर्जंतुक आणि व्यवस्थित राहू शकतो. ओके. डब्बा स्वच्छ असायला पाहिजे. पिळायच्या वेळी हात स्वच्छ, नख स्वच्छ असायला पाहिजे. ओके. आणि बाहेर ते ठेवत असणार फ्रीज शिवाय तर हा 8 ते 10 तास दूध वापरू शकतो आपण सेफली. बर बर. ही एक पद्धत आहे. आता यांचं बाळ 7.5 महिन्याचं आहे तर 7.5 महिन्याचे बाळाला आपण 6 महिनेनंतर वरची गोष्टी सुरू करू शकतो. लापशी, खीर, खिचडी हे गोष्टी बाळाला द्यायला हरकत नाही. तर ज्यावेळी ते वर्किंग आहेत त्यावेळी
जे कोणी केअर गिव्हर आहे किंवा जे कोणी बाळाची काळजी घेत असतो घरी त्यांना सांगा की हे गोष्टी थोडे थोडे प्रमाणात द्या आणि बाकीच्या वेळी ते ब्रेस्ट फीडिंग सुरू ठेवू शकतात. तुम्ही म्हटलं तसं की 6 महिन्यांच्या आत जर ते बाळ असेल तर आईचं दूध ती स्टोअर करू शकते, फ्रीजमध्ये 24 तासांसाठी राहू शकतं आणि अदरवाईज 7 ते 8 तासांसाठी. रेश्मा आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो रेश्मा. हा मॅम, मी रेश्मा आयवे बोलते सांगलीवरून. माझं बाळ 3 महिन्याचं आहे आणि त्याला आम्ही स्तनपान रेग्युलर देते पण ते ग्रॅप वॉटर पाजायचं कधी आणि पाजायचं नसेल तर केळ पाजायचं. बर बर बर, धन्यवाद. रेश्मा, मी परत रिपीट करते, आईचं दूध शिवाय दुसरं काहीही देऊ नका. ग्राइप वॉटर, घुट्टी, मध, पाणी याची कशाचीही बाळाला गरज नाहीये. फक्त आणि फक्त तुमचं दूध बाळासाठी परिपूर्ण अन्न आहे आणि ग्राइप वॉटर वगैरे द्यायची गरज नाहीये. काही काही वेळेला असं होतं की काही परिस्थिती अशी असते की तेव्हा आई स्तनपान करू शकत नाही, तर मुळात अशी काही सिच्युएशन असते त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो काय सांगाल आणि मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? खूप आया HIV पॉझिटिव्ह असतात. जेव्हा व्हायरल लोड खूप जास्त असेल किंवा ते ART औषधं घेत नसणार यावेळी आईनी बाळाला दूध पाजू नये, कारण HIV ट्रान्समिशन होऊ शकतो आईच्या दुधातून. TB ऍक्टिव्ह TB ओपन केसेस ऑफ ट्युबरक्युलॉसिस जे असतात त्यांनी हा आईनी दूध पाजू नये. काय काय वेळी आई किमोथेरॅपिटिक ड्रग्ज घेत असते, या दूध या ड्रग्जनी पण बाळाच्या वर खराब परिणाम होऊ शकतात किंवा रेडिओ आयसोटोप्स घेत असते अशा वेळी पण बाळाच्या वर परिणाम होऊ शकतो. तर असे आयांनी बाळाला दूध पाजू नये, पण त्यांनी दूध पिळून ठेवावं आणि दूध छातीत साठायला नाही पाहिजे, नाहीतर पुढे ब्रेस्ट ऍप्सिस किंवा मॅस्टायटिस होऊ शकतो. म्हणजे त्या दुधाचा उपयोग काही नाहीये पण तरी सुद्धा तिने ते तिच्या स्तनांमध्ये स्टोअर करता कामा नये, त्याचा तिच्यावर परिणाम वाईट होऊ शकतो पुढे जाऊन. मग ही जी मुलं असतात ज्यांना काही कारणामुळे आईचं दूध मिळू शकत नाही त्यांच्यासाठी काय पर्याय असतो? आता आपल्याकडे आपल्या देशात खूपच सुंदर पर्याय सुरू झाले, यांना आपण मिल्क बँक म्हणतो. मुंबईमध्ये सायन हॉस्पिटलला मिल्क बँक आहे, अजून दुसरे हॉस्पिटल्सला पण मिल्क बँक आहे. ससून हॉस्पिटल जिथून मी येते तिथे पण मिल्क बँकची स्थापना केली गेली आहे आणि तो खूप व्यवस्थित प्रक्रियेने कार्यरत आहे. तर असे बाळांसाठी आपण मिल्क बँक कडनं दुसरे आयांचं दूध जे त्यांच्याकडे एक्स्ट्रा दूध असतो तो आपण पॅश्चराईज करून स्टोअर करून स्क्रीनिंग करून ठेवतो आणि हा दूध या बाळांसाठी आपण पोचवू शकतो. आईचं दूध हे शेवटी आईचं दूध असतं, हो ते कुठल्या आईचं आहे हे महत्वाचं नाही का, ते बाळाला दूध मिळायला पाहिजे हा जास्त महत्वाचं आहे. आणि अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा आई अशा पद्धतीने मिल्क बँक मध्ये तिचं दूध साठवू शकते का, की दुर्दैवाने काही काही आई अशा असतात त्यांचं मूल दगावतं आणि मग दूध तर आहे आईकडे तर त्या पण स्टोअर करू शकतो? हो, स्क्रीनिंग मध्ये दूध स्वच्छ निघालं तर नक्की असे आया दूध दान करू शकता. दूध दान ही सुद्धा एक नवीन कॉन्सेप्ट आहे. अजून एक, तुम्ही आपण जेव्हा कार्यक्रमाच्या आधी बोलत होतो त्यावेळेला एक सांगितलं होतं की मोबाईल व्हॅन आहे आता दुधासाठी. हो, असे आया ज्यांच्याकडे जास्त दूध आहे या आयांकडे मोबाईल मिल्क व्हॅन जाते, ते मिल्क कलेक्ट करून आणून आमच्या मिल्क बँकला देतात आणि इथे पुढची प्रोसेसिंग आणि स्क्रीनिंग करून आम्ही जास्तच जास्त बाळांची गरज पुरवायचा प्रयत्न करतो. पण त्याच्यासाठी सुद्धा सेम आहे की जर ते फ्रीज असेल तर ते 24 तासांसाठी आणि अदरवाईज, तर त्याच्याबद्दल काय असतं हे मोबाईल व्हॅन बद्दल? आपण एक फोन घेऊया आधी आणि मग आपण बोलणार आहोत. औरंगाबादहून फोन आहे. नमस्कार. नमस्कार, माझं नाव आकांक्षा कोठुळे. बोला आकांक्षा. 8 महिन्याचं बाळ आहे. मी त्याला रेग्युलर स्तनपान देते पण त्याचं वजन आणि तब्येत नाही वाढत. त्याचं 5.5 किलो वजन आहे. बरं, मग त्याची तब्येतच नाही वाढत आहे. जन्माच्या वेळेला तुमच्या बाळाचं वजन किती होतं आकांक्षा? 3.5 किलो होतं. बरं, याबद्दल मॅडम नक्की मार्गदर्शन करतील.
आपल्याला जो आकांक्षांचा फोन होता की 8.5 महिन्याचं त्यांचं बाळ आहे आणि 5.5 किलोचं वजन झालंय त्याचं, तर हो पहिली गोष्ट बाळाचं वजन न वाढण्याचे भरपूर कारणं असतात, त्यांनी ते दुसरे कारण पण एकदा बघितले पाहिजे. आणि एक पीडियाट्रिशियन किंवा जे शिशुरोग तज्ज्ञ आहे त्यांना कन्सल्ट करून ते दुसरे कारण पहिले बघून घ्यायला पाहिजे. कारण त्यांनी असंही सांगितलं की त्या स्तनपान तर व्यवस्थित करतात सुद्धा, त्यामुळे दुसरं काही कारण नाहीये ना, हे आपण रूल आउट करायला पाहिजे. प्रिया म्हस्के आपल्याशी बोलतात. नमस्कार प्रिया. हॅलो, नमस्कार मॅडम, बोला. माझं बाळ आता 5.5 महिन्याचं आहे, ती जेव्हा झाली होती तिच्या पोटात शेक केली होती, त्याच्यामुळे तिला दुसऱ्या दफण्यात काचेमध्ये होती, तर तिला तेव्हापासून पुढचं वरचंच दूध आहे तिला, माझ्या अंगावरचं दूध आतापर्यंत नाहीच आहे, तर मग काय करू मी तिला? ऍक्च्युली जेव्हा बाळ झालेली होती आणि काचेच्या पेटीनंतर जेव्हा बाळाला तुमच्याकडे दिलं होतं त्यावेळी परत ब्रेस्ट फीडिंग इनिशिएट व्हायला पाहिजे होती. ओके, आता तुम्ही बाळाला वरचं दूध देताय तर आता ते कंटिन्यू करा, कारण आता ब्रेस्ट फीडिंग इनिशिएट करणं जरा कठीण आहे. त्यामुळे सांगितलं जातं की लवकरात लवकर ब्रेस्ट फीडिंग इनिशिएट व्हायला पाहिजे. अशा आया ज्यांचे बाळ काचेच्या पेटीत असणार त्यांना पण दूध पिळून ते वाटी चमच्यानी बाळाला दूध पाजू शकतात, आणि जेव्हा बाळात एवढी शक्ती येते की बाळ स्वतः ओढू शकतो त्यावेळी लवकरात लवकर ब्रेस्ट फीडिंग इनिशिएट करायला पाहिजे. या सगळ्यामध्ये समजा जर आईच्याच अंगावर दूध येत नसेल तर मग काय सिच्युएशन, म्हणजे असं होतं का की? असं खूप रेअरली होतो की आईच्या अंगावरच दूध येत नाही. काही सिच्युएशन असतात जेव्हा इनसफिशियंट मिल्क सिंड्रोम आपण याला म्हणतो, पण याचं प्रमाण कमी आहे. मेजर प्रॉब्लेम्स जे होतात ते ब्रेस्ट फीडिंग इनिशिएट व्हायला होतात. अच्छा, तर करेक्ट टेक्निक, करेक्ट टायमिंग याची माहिती असेल तर ही प्रॉब्लेम्स येत नाही. शेवटची काही मिनिटं आपल्याकडे आहेत आणि खूप वेगवेगळ्या पॉईंट्सने आजची चर्चा खरं तर खुलत गेली आणि खूप वेगवेगळी माहिती आपल्याला यानिमित्ताने डॉक्टर रुची ठाकूर यांनी दिलेली आहे. आपण त्यांना विचारणार आहोत की या चर्चेचं सार म्हणून त्या काय सांगतील, पण त्याबरोबरीने आपण काही क्लिपिंग सुद्धा बघणार आहोत की ज्याच्यामध्ये स्तनपान त्याचं महत्व आणि काय काय केलं पाहिजे या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला व्हिज्युअल्सच्या माध्यमातून मिळणार आहे. मॅडम, तुम्ही काय सांगाल जाता जाता की कोणत्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत अगदी थोडक्यात? पहिली गोष्ट फक्त आणि फक्त आईचं दूध बाळासाठी परिपूर्ण अन्न आहे, त्याला दुसरी गोष्ट रिप्लेस करू शकत नाही. त्यामुळे मेंटल प्रिपरेशननी आहार नीट घेऊन प्रेग्नन्सीच्या दरम्यानच याची तयारी करा. ओके, एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर लवकरात लवकर ब्रेस्ट फीडिंग सुरू करा आणि वेळ देऊन बाळाकडे प्रॉपरली ब्रेस्ट फीडिंग करा. सहा महिनेपर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूधच बाळाला पूरक आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या कोट्स सुद्धा या दिनाच्या निमित्ताने किंवा या सप्ताहाच्या निमित्ताने आपण काही तयार केल्या आहेत, तर त्या कोट्स कोणत्या आहेत बघूया आपण. स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट, आईचं दूध बाळासाठी अमृत असतं. 6 महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान हा बाळाचा अधिकार आहे. मातेचं दूध बाळासाठी इतर दुधांपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि सुरक्षित आहे, हे सगळ्यात महत्वाचं, कारण पचनासाठी ते तयार असतं आईच्या दुधाचा. मातेचं दूध बाळासाठी नैसर्गिक, पौष्टिक आणि परिपूर्ण आहार आहे. बाळाला स्तनपान केल्याने स्त्रियांचं सौंदर्य कमी होत नाही, उलट मॅडमने सांगितलं तसं वजन कमी व्हायला मदत होत. स्तनपान का? मातेचं दूध हे जंतुविरहित असतं, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती ते वाढवतं आणि बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी मदत करतं, म्हणून स्तनपान हे अत्यावश्यक असतं. आजच्या कार्यक्रमात या सगळ्याबद्दल आपण चर्चा केली. उद्याचा आपला कार्यक्रम कोणता असणार आहे? प्रत्येक सखी सह्याद्रीमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. बुधवारचा आपला विषय कोणता असणार आहे आणि कोण आपले मार्गदर्शक असणार आहेत बघूया. बुधवारचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे मैत्री गिर्यारोहणाशी. खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शक म्हणून येणार आहेत उमेश झिरपे, ते स्वतः गिर्यारोहक आहेत. त्यामुळे तुमचे जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका असतील, तर उद्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही नक्की नक्की सहभागी व्हा. आणि आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय त्याच्याबद्दल आपण काय काय माध्यमातून तुम्ही याच्यापर्यंत पोहोचू शकता त्याच्याकडे आपण येणारच आहोत, पण अजून थोडासा वेळ आहे. पॉइंटर्स म्हणून
काही काही गैरसमज पुन्हा एकदा जर दूर करायचे असतील तर अगदी थोडक्यात अर्ध्या मिनिटात तुम्ही काय सांगा? चीक फेकू नका. जे सुरुवातीचे चीक असतं ते खूप महत्वाचं आहे. ते बाळाला पाजा, लवकरात लवकर पाजायचं सुरू करा आणि बाळाला दुसरी कुठलीही गोष्ट द्यायची गरज नाहीये 6 महिनेपर्यंत. आणि हे 3 गोष्टी लक्षात घ्या. सौंदर्य कमी होत नाही, उलट पाळणा लांबतो. अच्छा, हो तर हा महत्व आहे. आणि कर्करोग जे असतात आईचे, अंडाशयाचा कर्करोग, युट्रस किंवा ओव्हरी किंवा ब्रेस्ट कॅन्सर पासून संरक्षण मिळतो आईला. स्तनपान जर तिने सुरू ठेवलं तर. आणि सगळे जे तुमच्या काहीही शंका असतील त्या तुम्ही स्वतःच त्याच्यावर उपाय न शोधता डॉक्टर सल्ला घ्या. केव्हाही तो सल्ला चांगला. तर आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत नोंदवू शकता. त्याच्यासाठी 2 माध्यम आहेत. फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि आम्हाला तुम्ही ईमेल पाठवू शकता. तर या 2 पद्धती कोणत्या आहेत ते आपण बघूया. जर फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करणार असाल तर www.facebook.sakhisahyadri.dd इथे जाऊन व्हिजिट करा, प्रतिक्रिया तुमच्या नोंदवा. आणि आपला ईमेल आयडी आहे सखी सह्याद्रीचा, sakhisahyadri@gmail.com. हे सगळं स्मॉल कॅप्समध्ये आहे, मध्ये कुठेही स्पेस नाहीये. या 2 ठिकाणी तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. कसे वाटतात आपले सगळे कार्यक्रम ते तुम्ही आम्हाला जरूर सांगू शकता. मॅडम, या कार्यक्रमात तुम्ही इतकी महत्वाची उपयुक्त माहिती दिलीत, इतक्या कमी वेळात इतकी छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, तुमचे मनापासून आभार मानते मी. खऱ्या अर्थाने या विषयाची जनजागृती होणं फार गरजेचं आहे आणि आपलं हे माध्यम सगळ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तुमचा सुद्धा मनापासून आभार मानते कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. नवीन विषयासह नव कार्यक्रमात भेट होईल. आज इथेच थांबतोय. नमस्कार.